विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल गावडे पाठीमागच्या लेक्चरला आपण मराठी सत्तेचा उदय पेपर क्रमांक एक मधील अभ्यासक्रमाची ओळख पाहिलेली होती आता आपल्याला या अभ्यासक्रमातील पहिला टॉपिक पहिला मॉड्यूल जे आहे ते सोळाशे चौसष्ट पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हा टॉपिक आहे या टॉपिकमधला महत्वाचा एक घटक आहे अ घटक आहे तो मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला थोडक्यात काय पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी मराठी सत्ता उदयास आलेली आहे त्या उदयास येण्याच्या पाठीमागची जे काय राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक कारण किंवा कारण म्हणण्यापेक्षा एक घटक पार्श्वभूमी काय होती हे जे ही जी उद सत्ता उदयास आलेली आहे ती सत्ता उदयास येण्याच्या पाठीमागची प्रमुख पार्श्वभूमी काय आहे ते आपण पाहणार आहोत आता या मराठी सत्ता म्हणजे महाराष्ट्रातील मराठी जनांची मराठी लोकांची सत्ता हा मराठी शब्द जो आहे तो मराठी शब्द प्रामुख्याने आपल्याला जातवाचक शब्द नसून तो भाषावाचक व प्रदेशवाचक शब्द संबोधला जातो याच्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा बोलणारे जे मराठी जन आहेत हा भाषावाचक शब्द आहे त्या अनुषंगाने इथं घेतलेलं हे आपल्याला सांगायचंय सत्ता सत्ता म्हणजे काय की एखाद्या साम्राज्याच्या विरोधामध्ये जे पुखलेलं बंड असतं किंवा एखादं सत्ता म्हणजे थोडक्यात प्रदेशापुरती ठराविक प्रदेशापुरती मर्यादित असणारे आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी मोगल सत्तेच्या विरोधामध्ये काय केलेलं आहे बंड पुकारलेलं होतं किंवा एक आपलं स्वतःचं सोकियांचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यासाठीची प्रेरणा त्यांनी लोकांमध्ये निर्माण केलेली होती तीच म्हणजे एक प्रकारची सत्ता होती आणि त्या सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण आता या ठिकाणी मराठी सत्ता मराठी या शब्दाचा अर्थ कोणत्या अर्थाने घेतलेला आहे तो पाहिलेला आहे त्याच्यानंतर जी काय सत्ता आहे ती सत्ता कशी उदयास आलेली आहे त्याचा आढावा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे आता याच सत्तेची पार्श्वभूमी आपण थोडक्यात पाहणार आहोत आता या सत्तेची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर एक थोडंसं भूतकाळामध्ये जाणं अजूनही थोडंसं मागं जाणं गरजेचं आहे की हे सत्तेचा उदय किंवा मराठ्यांची सत्ता महाराष्ट्रात उदयास आली याची मीमांसा कशी सुरुवात झाली किंवा कुणापासून सुरुवात झाली एक ब्रिटिश आपल्या भारतावरती आलेले होते राज्य करण्यासाठी त्यांनी राज्य करण्यास आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे महाराष्ट्राचा असेल भारताचा असेल एक प्रकारच्या इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास सुरुवात केली त्यालाच पौरात्यवादी लेखन म्हटलं जातं आपल्याला म्हणजे पश्चिमेकडच्या लोकांनी येऊन पूर्व पूर्वेकडच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आणि त्यांच्या ऐतिहासिक घडामोडींचा घटनांचा अभ्यास करून त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यावरती राज्यकारभार करता येईल त्यांची न्यायव्यवस्था कशी ठेवता येईल त्यांचे व्यवस्था कशी आहे त्याच्यामध्ये बदल काय करता येतील आणि बदल केल्यास कोणत्या प्रकारचे बंड किंवा उप काही त्याच्या विरोधात विरोध होईल का याचा अभ्यास कर बदल करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास केलेला दिसून येतो मी याच हेतून प्रेरित होऊन ग्रँड डप या इतिहासकारांनी काय केलेलं आहे मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याचं हातामध्ये घेतलेलं होतं काम तर मग त्यांनी काय सांगितलं होतं की मराठ्यांचा इतिहास किंवा मराठ्यांचा उदय किंवा मराठ्यांचा जो काय विकास झालेला आहे तो किंवा मराठी सत्ता उदय सेनेपाठीमागचं त्यांनी काय एक सिद्धांत सांगितलं होता तो सिद्धांत असा होता की जसं जंगलामध्ये अचानकपणे वनवा लागतो ना तसं अचानकपणे महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता उदयास आल्याचं बाहके वर्णन के त्यानं केलेलं आहे मराठ्यांच्या इतिहासाच्या व उदयाच्या बाबतीत मग हे खऱ्या अर्थाने चुकीचं होतं हे महाराष्ट्रातील जी सत्ता आहे मराठ्यांची सत्ता आहे ती अचानकपणे वनवा लागल्याप्रमाणे उदयासनं येता ती काय झालेली आहे टप्प्याटप्प्याने पार्श्वभूमी निर्माण होऊन आणि एक प्रकारचं नियोजित अशी सत्ता उदयास आलेली आहे त्याची पार्श्वभूमी त्याचे घटक खऱ्या अर्थाने एम जी रानडेंनी काय केलं रायज ऑफ मराठा पॉवर मराठी सत्तेचा उदय या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत आणि महाराष्ट्र धर्म कसा निर्माण झाला आणि महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता कशा पद्धतीनं विकसित पावली याचं यथोचित वर्णन त्यांनी एम जी रानडेंनी काय केलेलं आहे या मराठी सत्तेच्या उदय या, या ग्रंथामध्ये करून ठेवलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये भारता फार भारतावरतीच परकीयांची आक्रमण फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येतं ही आक्रमण झाल्यानंतर परकीय म्हणजे कोण जे भारतामध्ये आले अगदी प्राचीन कालखंडापासून शक कुशान हुन ह्यांच्या ज्या टोळ्या भारतावरती आल्या आणि भारतातून काय केलं त्यांचा विस्तार ह्या सर्व दक्षिण उत्तर किंवा पश्चिमेकडच्या देशांमध्ये राज्यांमध्ये झालेला दिसून येतो मग त्या अगोदर महाराष्ट्राची आपल्याला नैसर्गिक पार्श्वभूमी किंवा परिस्थिती पाहणं गरजेचं आहे की ही महाराष्ट्राची परिस्थिती होती कशी आणि काय आहे तो थोडक्यात आढावा आपण घेऊया महाराष्ट्राची नैसर्गिक परिस्थिती आता नैसर्गिक परिस्थिती काय आहे महाराष्ट्राची की महाराष्ट्राचा उल्लेख बाराव्या शतकामध्ये कवी मंगले नर्मदा कर्नाटक योअर मधी महाराष्ट्र विषय असा केलेला आहे म्हणजेच काय त्याचा अर्थ की नर्मदेच्या दक्षिणेकडचा कर व कर्नाटकाच्या उत्तरेकडचा कर जो मधला भाग येतो तो, तो महाराष्ट्र म्हणून उल्लेखला जातो किंवा ओळखला जातो असं त्याच्या कालखंडामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे बदामीचा एक बदामी राज्यकर्ते होते दक्षिणेकडचे त्यांचा एक राज्यकर्त होता राजा होता पुलकेशी या पु शिलालेखामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या बागा जो आहे तो आ, आणि दख्खनचा पटरास मिळून जो काय आहे तो भाग म्हणजे महाराष्ट्र असं त्यांनी वर्णन केलेलं आहे ही महाराष्ट्राची नैसर्गिक ओळख झाली तर आपण आजच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राची नैसर्गिक ओळख जर पाहायची असेल तर आपण कसं पाहणार की जे महाराष्ट्राची सीमारेषा आहे जिल्ह्यांची वर्णन आहेत त्याच्यानुसार आपण काय करणार महाराष्ट्राची सीमारेषा आखणार असं जनरली वर्णन येतं आपलं परंतु महाराष्ट्रामध्ये घनदाट जंगल आहेत दृंगर दऱ्या आहेत सुपीक मैदानी प्रदेश आहे नद्या आहेत त्या नद्यांच्या वसलेली गावं आहेत असं जे काय आहे पावसाचा प्रदेश कसा आहे ही थोडक्यात नैसर्गिक परिस्थिती आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे परंतु त्या कालखंडाच्या अनुषंगाने आपण थोडंसं वर्णन पाहिलेलं दिसून त्याच्यानंतरच येतं सामाजिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती काय होती की त्या कालखंडातला समाज ग्रामीण समाज हा खऱ्या अर्थाने ग्रामीण पार्श्वभूमी असल्यानं खेड्यापाड्यांमध्ये विभागलेला समाज होता दळणवळणांच्या सुविधांचा अभाव होता मग अशा परिस्थितीमध्ये गाव ही स्वायत्त होती स्वावलंबी होती गावातला कारभार हा ग्रामसभेमार्फत पाहिला जायचा ग्रामसभेमध्येच पाटील कुलकर्णी चौगुला असे जे काही अधिकारी असलेले दिसून येतात आणि त्यांच्या सहाय्याला आलुतेदार बोलुतेदार वेगवेगळ्या जाती धर्मांचा जे काही फौज फाटा त्यांच्याकडे असलेला दिसून आता त्या कालखंडातला जो काही समाज आहे तो समाज आ, एक कर्मवादानी पुनर्जन्माच्या संकल्पनेवरतीच आधारलेला दिसून येतो आता या सामाजिक परिस्थितीचा आढावा आपण थोडक्यामध्ये घेतलेला आहे की याच्यामध्ये काय परिस्थिती होती आता त्या कालखंडामध्ये आता जसं समाज व्यवस्था कशावरती चालते राज्यघटनेवरती चालते कायद्यासहितेवरती चालती त्या कालखंडातल्या संहिता काय होत्या स्मृती ग्रंथ होते आता स्मृतीवरती आधारलेले ग्रंथ म्हणजे स्मृती हे हिंदू धर्मामध्ये त्यांना स्थान होतं मग त्याच्यामधले कर्मवाद पुनर्जन्म या संकल्पना रूढ होत्या आता जसं या कालखंडामध्ये स्वतंत्र समता बंधुता या संकल्पनेच्या आधारे राज्यकारभार चालतो किंवा समाजव्यवस्था चालते तशी त्या कालखंडामध्ये नव्हती आणि त्यावेळेस चातुर्वर्णी व्यवस्था होती ही चातुर्वर्णी व्यवस्था काय होती की धर्माच्या चाकोरीमध्ये आखून दिलेल्या व्यवस्थेमध्ये समाजाने काय करायचं आपलं उदरनिर्वाह करायचं आणि त्याच अनुषंगाने त्यांचे प्रोटोकॉल पाळत काय करायचं जीवन जगायचं पण त्या कालखंडामध्ये ते व्यवस्था ही विषमतेच्या आधारे होते विषमता होती समानतेचे तत्व त्या कालखंडामध्ये फार क्वचित कुठेतरी असलेली दिसून येतं समाजामध्ये स्त्रियांना गौण स्थान होतं स्त्रियांचं आज जे बरोबरीचं स्थान आहे अधिकाराचं स्थान आहे आज आपल्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करत असतात किंवा पुढे येत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या कालखंडामध्ये ते व्यवस्था नव्हती समाजामध्ये स्त्रियांना गौण असं स्थान होतं कमी आणि दुय्यम असं स्थान असलेलं दिसून येतं परंतु त्या कालखंडामध्ये जसं आज काही सुधारकांनी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहून स्वातंत्र्य समताने बंधुत्वाचा एक मार्ग दिला तसंच त्या कालखंडामध्ये संतांनी संतांनीसुद्धा काय केलेलं होतं या विषमतेवरती प्रहार करून एक प्रकारचं भक्तिमार्गाद्वारे समाजामध्ये समानता निर्माण करण्याचं काम समतेचा संदेश देण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलेलं दिसून ते सामाजिक परिस्थितीमधली खूप महत्वपूर्ण घटक असलेला दिसून येतो इस्लामी सत्तेचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव होता मग त्यांनी साहजिकच संस्कृतऐवजी पारसी भाषेच्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला दिसून येतो शासन दरबारी मग पारसी भाषेचा त्यांनी अवलंब केला मग परंतु ग्रामीण भागामधल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही त्यांचे चाललेले परंपरागत पद्धतीनं जे पाटील कुलकर्णी चौगला हे वतनदार सत्ता त्यांच्याकडेच राहिली मग बहमनी शासक आले दक्षिणेकडे हा दक्षिणेकडचा महत्वपूर्ण घटक असलेला दिसून बहमनी शासकांनी हिंदुस्त्रियांशी विवाह केले याच बहमनी शासकांचे पाच तुकडे पडले आदिलशाही निजामशाही बरीचशाही इमा धर्माध्याय अशा या पाच तुकड्या पडल्यानंतर त्यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आणि या अंतर्गत संघर्षामध्येच मराठ्यांची सत्ता उदयास आलेली दिसून येते आणि अशा पद्धतीची सामाजिक नैसर्गिक परिस्थिती काय आहे मराठी सत्तेच्या उदयासाठी अनुकूल असलेली दिसून येते मग याच शासन दरबारी याच बहमनी शासकांच्या या पाच दरबारांमध्ये इंदूने आपलं काय केलं शौर्य दाखवलं आणि दर्याखोऱ्यांमध्ये वतन मिळवली आणि याच विखुरलेल्या वतनदारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी एक करण्याचं काम हे केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं हा एक सतराव्या शतकातला किंवा बाराव्या ते सतराव्या शतकापर्यंत चालत आलेलं सामाजिक पार्श्वभूमी आपण पाहिलेली दिसून येते याच्यानंतर पुढचा घटक आहे धार्मिक परिस्थिती तर धार्मिक परिस्थिती काय होती त्या कालखंडामध्ये आज प्र आज ज्या समाजामध्ये रूढी प्रथा परंपरा चालत आलेल्या आहेत त्या त्या कालखंडापासून चालत आलेल्या दिसून येतात उपवास तपास असतील नवस असतील व्रतवैकल्य असतील लोकभ्रम असतील अंधश्रद्धा असतील श्रद्धा असतील धर्म असेल त्या इतर गोष्टींचं जे काय अवलंब आहे त्या कालखंडामध्ये असलेला दिसून येतो आता याच्यामध्ये प्रामुख्याने काय आहे की धार्मिक परिस्थितीमध्ये आपल्याला थोडक्यात पाहिजे की त्या कालखंडातले दोन धर्म अतिशय प्रबळ असलेले दिसून येते एक राज्यकर्ता जर धर्म होता जो मुस्लिम धर्म जे मोगल बादशाह मुस्लिम धर्मांमध्ये विलंग करत असायचे हिंदू धर्म महाराष्ट्राच्या अनुषंगाने मराठा समाज असेल यांनी काय केलेलं आहे त्या सत्तेच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला दिसून येतो याच्यामध्ये ये धार्मिक परिस्थितीमध्ये आपल्याला थोडक्यात पाहिजे की संत ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थाने ह्या अपप्रवृत्तींना ज्या सामाजिक अपप्रवृत्ती आहेत ज्या धर्माच्या धर्मामध्ये कुठंतरी त्याची बिजे रोवलेली होती त्या व्यवस्थेवरती हल्ला करण्याचं काम धार्मिक व्यवस्था फोडण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलेलं होतं अगदी त्याचा शेवट अगदी आतापर्यंत जे चालू असेल किंवा संत तुकाराम महाराज असतील एकनाथ असतील नामदेव असतील कुंभार असतील सावतामाळे असतील सेना अस से, सेना नावे असतील नरहरी सोनार असतील प्रत्येक जाती धर्मांमध्ये काय झालेलं आहे वेगवेगळे संत उदया सालेने हे संतांनीच काय केलेलं आहे त्यावेळेस जाती धर्मामध्ये समाज विभागलेला होता आणि समाजामध्ये ज्या जातीय अनुषंगाने काही जी तत्व होती समाजातील ऐक्य असेल निर्माण करायचं काम हे त्या कालखंडामध्ये त्या त्या संतांनी केलेलं दिसून येतं अशा पद्धतीने आपल्याला ह्या धार्मिक परिस्थितीचा आपण आढावा घेत आहे तर आता याच्यामध्ये जे काय महत्त्वाचे घटक आहेत की आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूप महत्त्वपूर्ण आहे त्या कालखंडात आर्थिक परिस्थिती कशी होती मी आपण पाहिलं की ग्रामीण व्यवस्था कशी होती एकमेकांवरती अवलंबून होती आर्थिक परिस्थितीच्या एकमेकांवरती म्हणजे बार्टर सिस्टीम थोडक्यात वस्तू विनिमय पद्धत असलेली दिसून येते मग लोक शेत थोडक्यात शेतकऱ्यांचे जे काय आहे शेती करण्याचं काम ते त्या कालखंडामध्ये होते जे ग्राम संघटना प्रभावी होती ती वेगळी होती वरती राज्यकर्ते कोणी जरी बदलले तरी त्यांची प्रशासन व्यवस्था चोख चालत असलेली दिसून येते पिकांची नासाडी जाळपोळ लूट फौजांचं जे काय अतिक्रमण किंवा आक्रमण असायचं त्याचा तोटा शेतकऱ्यांना बसायचा त्याचा आढावा आपण पुढे पाहणारच आहोत राजकीय परिस्थिती प्रामुख्याने आपल्याला इथं पाहायची की राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची होती आणि त्यावेळेस कोण कोणते वैभव संपन्न राज्यकर्ते होऊन गेले महाराष्ट्रावरती ह्याचा आढावा आपण घेऊया आता याच्यामध्ये जे महत्वपूर्ण घटक आहेत की महाराष्ट्रावरती कोणाकोणाची सत्ता चालली होती सातवन असेल वाखाटक राष्ट्रकोट चालुक्य पल्लव या घराण्यांचं काय आहे महाराष्ट्र चालुक्य होते बेस्ट महत्त्वपूर्ण मोस्टली या घराण्यांचा अंमल होता नंतर यादवांची वैभव संपन्न सत्ता महाराष्ट्रावरती होऊन गेली त्याचं रा देवगीर हे राजधानीचे मुख्य ठिकाण होतं त्यांनी संस्कृती संवर्धन केलं हिंदू धर्माच्या नंतर दिल्लीचा जो काही सुलताना तल्लाउद्दीन खिलजी त्याचा पुतण्या मुबारक याने पण देवगिरीवरती आक्रमण केलं आणि देवगिरी उद्ध्वस्त करून टाकली कधी तेराशे सतरा साली यादवांच्या संस्कृतीचं जे काय संवर्धन होतं ते लोकांच्या मनामध्ये कायम राहिलं नंतर ही संस्कृती नष्ट पावली यादव कालक यादव यादव कालीनं मग नंतर दिल्लीच्या सिंहासनावरती तुगलक घरांची सत्ता आली त्यांनी सुद्धा काय केलं मोहम्मद मोहम्मद तुगलकानं स्वारे केल्याने हिंदूंची कत्तल्या किंवा हिंदूंचे धर्मांतर करण्याचं काम आणि केलेलं दिसून येतं परंतु या हिंदू धर्माविषयीचा अभिमान काय झालेला होता किंवा या हिंदू इस्लामी सत्तेला विरोध करून हिंदू सत्ता स्थापन करण्याचं काम हरिहर व बुक्कर या दोन व्यक्तींना करण्याचं ठरवलेलं दिसून येतं याच्यामध्ये ये प्रामुख्याने काय आहे की एक मिनिट याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही अं हरिहर व बुक्कर का यांच्यावरती काय झालं त्यांनी ज्यावेळेस हिंदू धर्मामध्ये यायचा प्रयत्न केला त्यांना धर्मांतरित केलं होतं श्री माधवाचार्य म्हणजे जे विद्याचरण स्वामी यांनी त्यांना हिंदू धर्मात परत घेतला आणि तुंगभद्राच्या काठी विजयनगरच्या राज्याची काय केली त्यांनी स्थापना केलेली दिसून येते आणि ही दक्षिणेमध्ये इस्लामी सत्तेची आक्रमणं थोपवायचं काम त्यांनी काय आहे या माध्यमातून केलेलं दिसून येतं आणि सोळाशे छप्पनमध्ये तालिकोटच्या सो लढाईमध्ये त्यांचा पूर्णपणे बिमोड झाला आणि हे यादवांनंतरचं जे विजयनगरचं राज्य होतं ते सुद्धा संपुष्ट संपुष्टात आलं महाराष्ट्रावरती राज्य करण्याची राज्य करणारी दुसरी जे राज्यकर्ते होते ते नष्ट झाले पहिले यादव होते दुसरे विजयनगरचे राज्य तिसरं जे आहे की अल्लाउद्दीन हसन बहमनी उर्फ जाफर खान यांनी सुद्धा काय केलं बहमनी राज्याची स्थापना केली तिसरा प्रयत्न जो होता तो तिसरा प्रयत्न झालेला दिसून तर हीच बहामनी सत्तेचं शकल पडली पाच आणि त्याच्यावरतीच काय झालेलं त्यांच्यामध्येच मराठी सरदार काय होते साखरेला असलेले दिसून येतात त्याच्यानंतर बाबराने म्हणजे मोगल आले मोगलाने सुद्धा काय केले ह्या बहामनी बादशाही स्थापन केल्यानंतर बहामनीची जी काही स शकल पडली आणि त्याच्या विरोधामध्ये संघर्ष करायचं काम केलेलं दिसून येतं मग अकबर बादशाहनं सुद्धा भीमा नदीपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला वराड खान्देश अहमदनगर या भागाचा हे केलं एक स्वतंत्र सुभा तयार केलेला दिसून येतं आणि मग नंतर निजामशाहीवरती हल्ले केले अशा पद्धतीचे ही महाराष्ट्राची राजकीय पार्श्वभूमी होती नंतर कोकण किनारपट्टीवरती जसं हे आपण मैदानी प्रदेशावरच्या राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेतला तसंच सिद्ध आणि पोर्तुगीज हे पश्चिम किनारपट्टीवरती प्रबळ असलेले दिसून येते आता हे सिद्धी कोणतं पूर्व आफ्रिकेतील ॲबिसिनिया या भागातले ते लोक मग त्यांनी सिद्धी काय केलं पश्चिम किनारपट्टीवरती दंड राजापुरी व जंजीर आहे ते आरमाराच्या जोरावरती त्यांनी काय केलं आपलं सत्ता स्थापन केलेली दिसून येते मग नंतर वास्को द गामाच्या कालिकत या बंदरावरील आक्रम आगमनानंतर पोर्तुगीजांनी पण आपलं गोवा हे आपलं मुख्य ठिकाण मानलेलं दिसून येतं म्हणजे सिद्धी आणि पोर्तुगीज ए, सागरी मार्गातून महाराष्ट्रावरती काय केलेले आहेत चाल करून आलेले दिसून येतात ते व्यापार करणे आले आणि त्यांनी राज्यकर्तेही झाले पुढं दीव दमन मुंबई चोल वसई साष्टी हे प्रदेश वरचे आणले आणि इंग्रजी पश्चिम किनारपर्यंत इंग्रजांनीही पश्चिम किनारपट्टीवरती पर, परत लक्ष दिलं आणि इंग्रजी आले परत आ, आ, जे काही डच आले अशा पद्धतींचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती परकीयांचं सुद्धा काय झालेलं आहे सुळसुळाट झालेला दिसून येतो आणि याच विरोधामध्ये शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे एक प्रकारचं महाराष्ट्रातील स्वराज्य निर्माण करायचं का काम केलेलं दिसून येतं आणि म्हणून सतराव्या शतकामध्ये महाराष्ट्र धर्म ही एक नवीन संकल्पना राजवाड्याने त्याला नाव दिलेलं आहे एक नवीन संकल्पना उदय असावी याच्यामध्ये धर्म म्हणजे कर्तव्य असा अर्थ घेतलेला आहे महाराष्ट्राचं कर्तव्य काय धर्म म्हणजे ड्युटीज या शब्द अनुषंगाने हा शब्द वापरलेला आहे या प्रदेशातील लोकांना राजकीय व धार्मिक स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे तशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजेच महाराष्ट्र धर्म संबोधलं जातं रामदास महाराजांनी मराठा तिथो का मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं जे वाक्य म्हटलेलं आहे ते महाराष्ट्राच्या अनुषंगाने किंवा महाराष्ट्रातील होणाऱ्या परकीय आक्रमकांपासून किंवा महाराष्ट्रातील लोकांचा जो सोक्यांचा एक प्रकारचा राज्यधर्म निर्माण व्हावा सोक्यांचं राज्य सोक्यांनीच चालवावं इतरांचा परकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये असू नये असं त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं आपण ही मराठी सत्तेच्या उदयाची थोडक्यात जी काही पार्श्वभूमी पाहिली पहिल्यांदा नैसर्गिक पार्श्वभूमी पाहिले नंतर सामाजिक परिस्थिती पाहिली नंतर धार्मिक परिस्थिती पाहिली धार्मिक परिस्थितीनंतर आर्थिक परिस्थिती पाहिली आणि आर्थिक परिस्थितीनंतर राजकीय परिस्थितीचा आढावा आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे या राजकीय परिस्थितीमध्ये थोडक्यात काय पाहिलेलं आहे की महाराष्ट्रावरती सातवन घराण्याने पहिल्यांदा राजा हाल नावाच्या एका राजानं ना गाता सप्तशती नावाचा ग्रंथ लिहून मराठी सत्तेची पायाभरणी केलेली दिसून येते म्हणजे ज्ञात असणारा इतिहासाचा कालखंड महाराष्ट्रातील अनुषंगाने तर तिथून सुरू होतं या कालखंडामधील जो काय सातवन राजघराणं प्राचीन कालखंडापासून चालत आलं नंतर राष्ट्रकूट असतील किंवा वाकाटक असतील चालुक्य असतील यांनी सुद्धा काय केलेलं आहे त्या कालखंडामध्ये आपलं महाराष्ट्रावरती जम बसवण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यानंतर मध्यगीन कालखंडाच्या सुरुवातीला यादवांची सत्ता वैभव सत्ता वैभवसंपन्न सत्ता निर्माण झालेली दिसून येते मग यादवांनंतर जे महत्वपूर्ण घराणं आहे विजयनगरचं जे हरिहर बुक्करा यांनी स्थापन केलेलं आहे याचा आढावा आपण घेतला त्या कशा पद्धतीनं इस्लामिक सत्तांचं आक्रमण थोपवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर त्याचाही आढावा त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे मग नंतर बहमनी शासक आलं बहमनी शासकांची पाच शकलं पडली आणि मग त्या पाच शकलांमध्येच महाराष्ट्रातील मराठी सरदार त्यांची कशी चाकरी करत होते सरदार की करत होते त्यांनी दऱ्याखोऱ्यांमध्ये आपली वतनं स्थापन केली आणि त्यांच्याकडून काय केले सनदा घेतल्या आणि त्याच विखुरलेल्या सरदारांना एकत्र बांधण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं दिसून येतं अशा पद्धतीनं या मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी आपण इथं थोडक्यात पाहिली आपल्याला समजली असेल आता आपण पुढच्या लेक्चरला काही घटक पाहणार आहोत मराठी सत्तेच्या उदयाची कारणे याचा आढावा घेऊ आपण तत्पूर्वी ही पार्श्वभूमी आपल्याला निश्चितच समजलेली असेल जर काही अडचणी असतील तर त्यांनी काही प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारले तरी चालतील काही अडचणी असतील तर प्रत्यक्ष फोन करून विचारलं तरी चालेल ओके धन्यवाद